पनवेल तालुक्यातील साईगावामध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. साईगावाशेजारील असलेल्या तळ्यामध्ये 12 ते 13 वर्ष वयाची 5 मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यातील ओमकार पवार आणि प्रीतम म्हात्रे या दोघांना तळ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडून मरण पावले असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी या दोन्ही मुलांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.